लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा क्षण असतो. त्या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असते आणि त्याची सुरुवात होते धावपळीपासून, शॉपिंगपासून, खूप साऱ्या गोष्टींचं नियोजन करण्यापर्यंत, तर खूप सारे रुसवे फुगवे आणि खूप साऱ्या गोष्टींची अरेंजमेंट करण्यात. तर अशीच एक सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तुम्ही प्रिया माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. जसं की तुम्ही बघू शकता, सुनील आणि दीपाली यांच्या लग्नाची हळद तसेच अक्षदा बनण्याचा आज कार्यक्रम आम्ही इथे करतो आहे. सुनील हा माझा छोटा भाऊ असून दीपाली ही होणारी त्याची अर्धांगिनी आहे. तर त्याचा अक्षदा आणि हळद आम्ही गावाकडे म्हणजे माझ्या माहेरी करतो आहे. त्याचंच हे स्वीट, सिम्पल आणि घरात असलेल्या वस्तूपासून केलेलं डेकोरेशन. पण ते 3 तास अगोदरच डेकोरेशन करून ठेवलं आणि बायका तर आल्याच नाही लवकर, कारण गावाकडे सगळ्यांचे कामं असतात ना शेतातले. त्यामुळे हे बघू शकता किती सुंदर इथं आम्ही डेकोरेशन केलं आहे. खूप सारे कलर एकत्र करून अक्षदा तयार होतं आणि ते डोक्यावर पडलं तर नवीन दाम्पत्याला आशीर्वाद भेटतो. सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर नवीन दाम्पत्याचा संसार हा प्रेमाने, सुखाने तसेच विश्वासाने टिकतो, नांदतो. तोपर्यंत आम्ही खूप सारे फोटो सेशन आणि व्हिडिओ काढून घेतले आणि थोड्याच वयामध्ये आता सगळ्या आमच्या काका काकू वगैरे जमल्या आणि आता इथे सुरुवात होत आहे अक्षदा बनवण्याची. त्याआधी इथे चहाचा कार्यक्रम होत आहे, सो पल्लवीने त्यांच्यासाठी चहा बनवला. या वहिनी म्हणत होत्या की आधी आम्हाला चहा पिऊन घेऊ द्या, नाही तर ठसका लागेल. गावाकडे गरज किती सिम्पलपणा असतो ना आणि किती आपलेसेपणा असतो ना. सगळ्याजणींना मी सांगत होते की असं करा आणि त्या सगळ्याजणी ऐकत होत्या माझं, कारण हे आमचीच आहे सगळेजणं. मोठी माय, माझी काकू, माझ्या आंटी वगैरे सगळ्याजणी. हो, व्हिडिओसाठी या छोट्याशा प्लेटमध्ये आम्ही आधी अक्षदा बनवला आणि त्यानंतर वहिनीने मोठ्या पातेल्यामध्ये, आपण भगुणं म्हणतो त्याला, त्यामध्ये अक्षदा बनवला. तर एक एक प्रकारचा अक्षदा इथं बनवणं चालू आहे. या आहे आमच्या कामिका वहिनी, ज्यांनी माझ्या लग्नाचा, अनिलच्या लग्नाचा आणि आता सुनीलच्या लग्नाचाही अक्षदा, जो की टोपल्यामध्ये, प्रत्येक वेळेस यांनीच बनवला आहे. आज पूर्ण दिवसाचं फळ आणि पूर्ण दिवसाची मेहनत म्हणून कलरफुल अक्षदा इथे सर्वांच्या मदतीने तयार झाला आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही हळदीच्या दळण्याच्या प्रोग्रामला सुरुवात करत आहोत. प्रिष्काच्या छोट्या मामाचं लग्न असल्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात पुढे तर प्रिष्काच होती. भरमागिरीवर गुपला हार, राजू पाटलासाठी पुण्य केलं पार. बाबा आहेच मग आमचे भाऊ तसे. महादेवाच्या मंदिराला पाटलांचं नाव घेते, नाव आता नावच नाही वाटत बाई, आत्या माझ्या मामाला. चंद्रकला ढगात हळद दळण्याच्या आधी 5 सवासिनींनी मिळून नाव घेतात, तसेच हे डाव बांधतात. मुंबई पाडा पाऊस, पुण्याला लोळंडा, बापांग्याला उंडा, मामांच्याला आहे विष्णू पाटलासाठी सोडावं लागलो माहे. अशीच खूप सारी हसी मजाक करून आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज काढून आम्ही हळद दळण्याचा जो प्रोग्राम होता तो कम्प्लीट केला. खूप साऱ्या आमच्या घरातल्याच बायका आल्या होत्या इथं हळद दळण्यासाठी आणि आम्ही तो खूप जास्त एन्जॉय केला मी तर. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचे नेक्स्ट पार्ट नक्की बघा, कारण खूप सारी धमाल आहे यामध्ये.